मुलांनो, या ठिकाणी शाळेच्या मैदानावर काही मुले तुम्हाला मस्त पैकी आनंदाने खेळताना दिसत असतील. तुम्ही देखील असे अनेक खेळ तुमच्या मित्रमैत्रिणी आणि भावंडांसोबत खेळत असता. सांगा पाहू, ही मुले कोणता खेळ खेळतायत? अगदी बरोबर, लिंबू चमचा. आणि हे पहा, हा मुलगा कोणता खेळ खेळतोय? चकारी. तुम्ही सुद्धा हा खेळ नक्कीच खेळला असणार. आणि हे पहा, ही मुले किती आनंदाने पोत्याची शर्यत लावून मजा करताना दिसतायत. या चित्रात हा छोटा कसा वडाच्या पारंबीला लोंबून झोका घेत आहे. आणि बघा तर या मुलींचा चेहरा, या कागदाच्या रंगी बेरंगी चक्र्या वाऱ्यावर भिंताना पाहून कसा आनंदाने फुलून गेला आहे. अशा दोरीवरील उड्या देखील तुम्ही नक्कीच मारल्या असतील, हो ना? पावसाच्या पाण्यात याप्रमाणे कागदी होड्या सोडण्याचा खेळ असो की गलोरने नेम धरून दगड मारण्याचा खेळ तुम्हाला नक्कीच आवडत असेल. ही मुले भोवरा भिंगवण्यात दंग आहेत, तर हा मुलगा गोट्या खेळण्यात. आणि हे पहा, ही तुमच्या सारखी लहानगी मुले तर एकमेकांच्या अंगावर पाणी उडवण्याचा आनंद लुटत आहेत. सायकल चालवणे हा सुद्धा एक खेळच आहे बरं का मुलांनो? असे छोटे छोटे खेळ खेळल्याने आपल्या मनाला तर आनंद होतोच, पण आपल्या शरीराचा व्यायाम होऊन ते सुद्धा निरोगी आणि सुदृढ होते. अशाच प्रकारे आज आपण तुमच्या पुस्तकातील काही खेळ पाहणार आहोत आणि त्या खेळांची मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे. चला तर मग सांगा पाहू, या चित्रातील मुले कोणता खेळ खेळत आहेत? अगदी बरोबर, या खेळाचे नाव आहे आंधळी कोशिंबीर. हा खेळ 2, 3, 4 याप्रमाणे जास्तीत जास्त मुलांमध्ये खेळला जातो आणि त्यासाठी मैदानावर एक गोल आखला जातो. ज्या मुलावर राज्य येते त्या मुलाच्या डोळ्यावर एक मऊ कापड किंवा रुमाल बांधला जातो व त्याला गोल गोल फिरवून इतर मुले धावतात व ज्याच्यावर राज्य आहे तो त्यांच्या मागे धावतो. तो ज्याला पकडेल तो मुलगा बाद होतो व बाद झालेल्या मुलावर मग राज्य येते. गोला बाहेर गेलेला मुलगा सुद्धा बाद होतो बरं का? अशा प्रकारे हा खेळ खेळला जातो. आता या चित्रातील खेळ पहा, ही मुले लगोरी हा खेळ खेळत आहेत. यामध्ये मुलांचे दोन गट असतात आणि याप्रमाणे 7 चपटे दगड किंवा फरशा एका वर्तुळात एकावर एक रचले जातात किंवा याप्रमाणे रंगी बेरंगी फायबरच्या प्लेट्स देखील मिळतात. या रचलेल्या दगडांवर एका मुलाने ठराविक अंतरावरून चेंडू मारायचा आणि लगोरी पाडायची. विरोधी गटातील मुलांनी तो चेंडू धरून मारेपर्यंत पडलेले दगड किंवा प्लेट्स एकमेकांवर रचावे लागतात. अशा प्रकारे हा लगोरीचा खेळ खेळला जातो. आता हा खेळ पहा, हा एक बैठा खेळ आहे. या खेळाला आपण कॅरम असे म्हणतो. हा आपण घरात बसून 2 किंवा 4 जण मिळून खेळू शकतो. यासाठी या चित्रात दाखवल्याप्रमाणे एक लाकडी बोर्ड लागतो, यालाच कॅरम बोर्ड असे म्हणतात. याच्या 4 कोपऱ्यांजवळ 4 मोठी छिद्रे असतात. या आहेत सोंगट्या. 9 पांढऱ्या व 9 काळ्या रंगाच्या सोंगट्या असतात व एक गुलाबी रंगाची राणी सोंगटी असते. आणि हा आहे स्ट्रायकर, सोंगट्यांपेक्षा आकाराने मोठा, जड आणि मऊ. याचा वापर करून हलक्या सोंगट्या कोपऱ्यातील छिद्रांमध्ये ढकलणे हा या खेळाचा मुख्य हेतू आहे. या चित्रात दाखवल्याप्रमाणे स्ट्रायकरने योग्य नेम धरून सोंगटी ढकलल्यास ती कोपऱ्यातील छिद्रामध्ये जाते. अशा प्रकारे हा खेळ खेळला जातो. आणि या चित्रातील मुले कोणता खेळ खेळत आहेत सांगा पाहू? ती देखील एक बैठा खेळच खेळत आहेत आणि या खेळाचे नाव आहे सापशिडी. हा खूप जुन्या काळातला एक भारतीय खेळ आहे आणि याला म्हणतात सापशिडीचा पट. या पटावर 100 घरे किंवा चौकोन असतात. या 4 सोंगट्या आहेत आणि हा पांढरा काळे ठिपके असलेला फासा आहे. फासा हातात धरून असा फिरवायचा आणि जमिनीवर टाकायचा. यावर वरच्या दिशेने जेवढे ठिपके येतील तेवढी घरे मोजून आपली सोंगटी त्या घरामध्ये ठेवायची. ही पहा, वरच्या बाजूला 6 ठिपके आल्याने आपण सोंगटी ठेवली बरोबर 6व्या घरामध्ये. अशा प्रकारे हा
सापशिडीचा खेळ आपण घरात बसूनही खेळू शकतो। काय मग मुलांनो, समजली ना तुम्हाला या चार खेळांची माहिती? तुम्ही देखील तुमच्या मित्रांसोबत हे खेळ नक्की खेळा आणि आनंदी रहा। आता आपण भेटूया पुढच्या तासाला।